ही एक ॲक्सिडेंटल रेसिपी आहे म्हणजे काय झालं आम्ही उपवासाच्या चिवड्यासाठी साबुदाना तळून घेत होतो पण साबुदाना तळताना त्याचा असा रोल भरून झाला त्याचीच मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे एक वाटी साबुदाणा हा सकाळी भिजू घातला होता यामध्ये थोडंसं पाणी जास्त झाल्यामुळे हा चिकट झालेला आहे पाच ते सात तासानंतर आपण याला तळून घेणार आहोत त्यासाठी तेल हे गरम केलेलं आहे चिकट साबुदाणा असल्यामुळे तो सर्व एका जागी बसला आणि त्याचा असा रोल बनला गेला हा साबुदाणाचा रोल आतमध्ये छान तळलेला आहे तर आम्ही असाच खाणार आहोत त्यावरती थोडंसं मिरेपूट टाकत आहोत उपवासाला बरेच जण मीठ वगैरे खात नाहीत त्यामुळे फक्त मिरेपूट टाकत आहोत तुम्ही जर मीठ खात असाल त्यावरती थोडंसं मीठ लाल तिखट पण घालू शकता खूप छान लागते तसं चवीला आणि या बाजूचा जो आलूचा खीस आहे तो घरी बनवला आहे खूप इन्स्टंटवाला आलू खीसा आहे याची जर रेसिपी हवी असेल तर नक्की कळवा हा साबुदाना रोलवरती थोडंसं सा मिरेपूड आणि तळलेली मिरची खूप छान लागते चवीला एकदम असं पोटॅटो लाईटसारखं लागते या महाशिवरात्रीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या साबुदाण्याच्या रेसिपी हव्या असतील तर एक वेळेस माझ्या चॅनलला नक्की भेट द्या त्यावरती मी साबुदाण्याचे लाडू साबुदाण्याची भेळ साबुदाण्याचे धिड्डे अशा अनेक रेसिपी शेअर केलेल्या आहेत तर नक्की बघा तुम्हाला जी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा